ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 2012 साली भ्रष्टाचार मुक्तीसाठी दिल्लीतील जंतर मंतर आणि दुसऱ्यांदा रामलीला मैदानावर आंदोलन करून दिल्ली हलवली होती. अण्णांच्या आंदोलनाला देशातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळाला होता. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला अण्णा हजारे यांनी जेलीस आणले होते. अण्णांच्या जनआंदोलनाचे देशात दुर्गामी परिणाम झाले आणि देशात अभूतपूर्व सत्तांतर होत प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मवाळ भूमिका घेतल्याची टीका अण्णांवर केली जात होती. त्याचबरोबर अण्णा भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेचे असल्याची टीकाही अण्णांवर केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर अण्णांनी नुकतीच आंदोलन करणार असल्याची घोषणा केल्याने भाजपच्या अनेक शीर्षस्थ नेत्यांनी अण्णांच्या दरबारात हजेरी लावली होती. पण तरी सुद्धा अण्णा उपोषणावर ठाम असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाने पाठवलेल्या दरात केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडून मोठी कपात केली जाते. केंद्रीय कृषी मूल्य आयोग हा केंद्र सरकार व केंद्रीय कृषी मंत्र्याच्या अधीन असून त्यामुळे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे संविधानात्मक दर्जा देऊन स्वायत्तता देण्याची गरज आहे. राज्य कृषी मूल्य आयोगात विविध कृषी विद्यापीठाचे अधिकारी आहेत. ते काही राजकीय नाहीत. ते शेतकऱ्यांशी विचारपूस करून व अभ्यास करून शेतमालाला राज्य कृषी मूल्य आयोगाकडून हमीभाव केंद्राला सुचवला जातो. त्याला स्वायत्त देण्याच्या मागणीसाठी तसेच कृषी विधेयक मागे घेतले जावे आणि देशात स्वामीनाथन आयोग लागू करावा या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 4 दिवसांपूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी अण्णा यांच्या दरबारी हजेरी लावली होती. त्यानंतर भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही राळेगण सिद्धीत येऊन अण्णांची मनधरणी केली होती. पण तरी सुद्धा अण्णा हजारे यांनी आपण उपोषण करणार असल्याचे सांगितल्याने भाजपची डोकेदुखी वाढली असून अण्णांना आवरायचं कसं हा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे. 2017 साली अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते. पण त्या पत्रांना पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने केराची टोपली दाखवली होती. तेव्हापासून अण्णा हजारे यांचा मोदी सरकारवरून विश्वास उडाला आहे. 2013 अण्णांच्या आंदोलनाची लोकप्रियता कॅच करून अनेक राजकीय नेत्यांनी आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करून घेतली होती. टीम अण्णाच्या कोअर कमिटी मधील महत्वाचे असणारे अरविंद केजरीवाल अण्णांचा वापर करून दिल्लीच्या गादीवर जाऊन बसले. किरण बेदी भाजपच्या खासदार होऊन केंद्रीय मंत्री झाल्या होत्या. तर असे अनेक जण अण्णांचा वापर करून मोठी झाली आणि अण्णा यांचे आंदोलन भरकटले. त्यावेळी अण्णा हजारे यांचे आंदोलन भाजपने हायजॅक केली असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यामुळे अण्णांचे मनोबल खच्चीकरण झाले होते. पण पुन्हा एकदा नव्या जोमाने अण्णा आंदोलनासाठी तयार झाले आहेत. त्यामुळे आता अण्णांचे आंदोलन मोदींकडून किती गांभीर्याने घेतले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.